पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्याचे प्रमाणपत्र राऊत यांना दिले नाही। पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च पद आहे, परंतु त्या पदाची गरिमा देखील नरेंद्र मोदींनी संपून टाकली आहे, अशी जळजळीत टीका देखील नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे। पुढे बोलताना पटोले यांनी सांगितले की गहू तांदूळ वाटून देशाला मोदीने भिकारी बनवले आहे। नुसतं गहू तांदूळ वाटून जमणार नाही, तर नागरिकांना आर्थिक मदतीची देखील गरज आहे। पुढे बोलताना पटोले म्हणाले, अमरावती लोकसभा निवडणूक काँग्रेस लढवेल, खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र सध्या अडचणीमध्ये सापडले आहे। उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवले आहे, त्यामुळे कदाचित जर अमरावतीमध्ये पोटनिवडणूक लागली तर तेथे मात्र काँग्रेस आपला उमेदवार उभा करेल, असेही पटोले म्हणाले। अमरावतीची जागा ही काँग्रेसची जागा असल्याची आठवणही पटोले यांनी यावेळी करून दिली। कोरोनामध्ये 20 लाख कोटी रुपये आम्ही या जे रोजगार गेलेत, लोक आर्थिक कमजोर झालेत, त्यांना आम्ही त्यांच्या खात्यात पैसे टाकू असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं। 20 लाख कोटीचा 20 पैसे तरी लोकांच्या खात्यात आले। देशाचा प्रधानमंत्री इतका खोटा बोलू शकतो हे हिंदुस्तानच्या लोकांनी कधीच पाहिलं नाही, कारण की देशाचा प्रधानमंत्री त्यांनी जे बोललेला शब्द कायदा होतो, पण देशाचा प्रधानमंत्री रोज खोटा बोलतो हे भारतातल्या लोकांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना भाजपने दिली का, हाही आमचा एक आक्षेप त्याच्यामध्ये आहे। नुसतं तांदूळ गवणं चालणार नाही, अनेक कुटुंबाचे लाखो कोट्यावधी रुपये या आजारामध्ये त्यांच्या चुकीमुळे, आम्ही चुकी केंद्र सरकारची याच्यासाठी सांगतो की त्यांनी जे वॅक्सिनेशनचा जो रेशो ठरवला होता की 50% केंद्र सरकार, 25% राज्य सरकार आणि 25% खाजगी, म्हणजे श्रीमंतांना लस घेता येईल पण या देशाच्या गोरगरीब सामान्य माणसाला लस घेता येणार नाही असं एक धोरण बनवलं। आणि लसचा जो प्रॉब्लेम झाला, ज्या 2 कंपन्या भारतामधल्या त्यांनी निवडल्या त्या प्रायव्हेट कंपन्या होत्या। तामिळनाडूमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या काळामध्ये त्या ठिकाणी लस निर्माण करणारे एक इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी उभं केलं, जलेपेंदू या ठिकाणी। आणि त्या जलेपेंदूमध्ये जेव्हा 50 कोटी कॅपॅसिटी असलेलं ते गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट त्याला चालू केलं नाही, प्रायव्हेटला का दिलं आता त्यांना काही करता येतं ते, कारण की मोदी आहे तो मुमकिन आहे, काय असेल त्यांचा प्रायव्हेटबद्दलचं प्रेम, काही उद्योगपत्यांना श्रीमंत करायचं धोरण त्यांचं आहे ते स्पष्टच आहे। आणि त्याच्यामुळे जे लस त्या काळामध्ये निर्माण झाली, जो दुश्मन आमचा देश आहे पाकिस्तान, त्या पाकिस्तानला देण्यासाठी आणि तेही मोफत देण्याचा अधिकार या देशाच्या लोकांनी दिला आहे का? मुझे आप चुनके दो मैं कर्जा किसान का माफ कर दूंगा, 2 करोड़ लोगों को नौकरी दूंगा, नौकरी तो दिलीच नाही, शेतकऱ्याला मारून टाकलं, शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 काळे कायदे केले आणि लसीकरण झालं नाही म्हणून त्याच्यामुळे असंख्य लोकांचा मृत्यू आज जो झालेला आहे तो केंद्र सरकारने जाणूनबुजून, भाजपच्या सरकारने जाणूनबुजून केलेला हा गुन्हा आहे। आणि हे नाना पटोले किंवा काँग्रेसपंत म्हणून नाही, माननीय हायकोर्ट, एक हायकोर्ट नाही, पहिला आक्षेप मद्रास हायकोर्टाने घेतला, दुसरा आक्षेप वाराणसी हायकोर्टाने घेतला, तिसरा आक्षेप मुंबई हायकोर्टाने घेतला, चौथा आक्षेप दिल्ली हायकोर्टाने घेतला आणि नंतर सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला। केंद्र सरकारच्या या सगळ्या धोरणाच्या विरोधात आपल्या संविधानातला जो आत्मा आहे, न्यायव्यवस्था आहे, त्या न्यायव्यवस्थेने हा आक्षेप घेतलेला आहे। त्याचं स्वागत लोकांना आता देशामध्ये काँग्रेस पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा जनतेच्या मनामध्ये जी ही भावना उभी होते त्यावेळेस त्याला कोणी थांबवू शकत नाही असं चित्र मी माझ्या या दौऱ्यामध्ये पाहिलेलं आहे। ये जगह जो है ये हमने हमारे अलायंस में थी, हमने गवई साहब को भी हमारे अलायंस में यहाँ से जगह दी थी और आपने देखा होगा लास्ट टाइम भी वो मिक्स करके वो किया था, लेकिन ये जगह कांग्रेस की है और कांग्रेस का उम्मीदवार यहाँ से लड़ेगा।